दरम्यान या घटनेत दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यात रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. तर नेमका हा अपघात कसा घडला याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी. पाहूयात. पुण्यातील ही जी सोसायटी आहे ज्या ठिकाणी रात पहाटे 2 वाजता 15 लोक ही मृत्युमुखी पडलेले आहेत. आपण पाहू शकता की ही मध्यस्थी भिंत होती. या ठिकाणी लेबर कॅम्प लेबर कॅम्पची वसाहत होती. रात्री वसाहतीमध्ये सर्व कामगार हे झोपले असताना ही जी भिंत आहे ही भिंत या कॅम्पसवर कोसळून या ढिगाऱ्याखाली अडकून 15 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण आहेत ते अत्यंत गंभीर आहेत. ही जी सोसायटी आहे ही कोंडव्यातील तालाब मस्जिद आहे. त्या तालाब मस्जिदच्या समोर ही सोसायटी आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी एक मोठा मी कॅमेरामॅनला विनंती करतो की या ठिकाणी एक मोठा बांधकामाचा खड्डा खोदलेला आहे. या बांधकामाच्या खड्ड्या हा जो खड्डा आहे हा या खड्ड्याचा या ठिकाणी हे सर्व कामगार काम करत होते आणि या कामगारांना रात्री मृत्यूने गाठलेला आहे. ही जी कोंडव्यातली आयकॉन स्टायलिस्ट जी सोसायटी आहे या सोसायटीतील आपण थेट दृश्य पाहू शकताय माझ्यासोबत की या ठिकाणी काही फोर व्हीलर गाड्याही अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. या ठिकाणी आपण दृश्य थेट पाहू शकताय एम न्यूजवरती. ही जी लेबर कॅम्पची सोसायटी होती या सोसायटीमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आणि जे 2 आहेत ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे सिरियस आहेत. कॅमेरामन धनंजय बगससह मी चंद्रशेखर भांगे एम न्यूज पुणे कोंडवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.